माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेल्या मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब। नावाप्रमाणेच नीतिज्ञ, धर्मज्ञ, ध्येयसक्त, ज्ञानी, पराक्रमी असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर। त्यांचा चरित्रग्रंथ लहान थोरांना प्रेरणादायी असाच आहे। गरिबीची जाण असणारे गोर गरिबांचे उद्धार करते, समस्यांचे मूळ माहीत असल्याने आपल्या व्यापक दूरदृष्टीतून समस्या निवारण करणारे व्यासंगी लोकनेते रामशेठ ठाकूर। दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्यानंतर लोकनेते ही पदवी जनतेने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनाच दिली आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सत्तेची दारे नेहमीच उघडी राहिली, याला कारण त्यांचे समाजकारण। प्रत्येक कामात उत्कृष्टता यायला हवी हा त्यांचा आग्रह असतो, म्हणूनच राजकारणापलीकडे जाऊन शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक अशा ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाय ठेवला तेथे उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे। कोणतीही निवडणूक न लढवण्याची घोषणा करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर निवडणूक कोणतीही असो हेच किंग मेकर ठरतात। शिक्षणातूनच क्रांती घडते असा ठाम विश्वास त्यांना असल्यामुळे या क्षेत्रात त्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून खूप मोलाचे कार्य उभे केले आहे। ही त्यांची स्वतःची संस्था असली तरी रयत शिक्षण संस्थेवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे। रयत शिक्षण संस्थेला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर मदतीला धावून आले। रयतेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे हे सर्व श्रोत आहे। चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडवण्याचे काम करते। शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणे गरजेचे आहे। या सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीय कार्य करत आहेत। सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या संस्थांची कामगिरी अतुलनीय अशी असल्यामुळे रायगड जिल्ह्याचा विषय असेल तेव्हा लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याशी तो जोडला जातोच। सामान्य नागरिक ते लोकनेता हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असा आहे। इतिहासात रमणारे केवळ वडिलांचीच कीर्ती सांगणारे खूप असतात, मात्र शून्यातून विश्व उभे करून सर्वांना सोबत घेऊन पुढे नेत लोकनेते रामशेठ ठाकूर समाजाच्या उत्कर्षासाठी आदर्श उदाहरण आहेत। सामाजिक बांधिलकी हे तत्व त्यांनी सुरुवातीपासून अंगीकारले आहे। दररोज शेकडो लोक त्यांना भेटण्याकरिता येतात, त्यामध्ये अडचणींची सोडवणूक करण्याबरोबरच मदतीच्या अपेक्षेने अनेक जण येतात। साहेबांकडे आलेली व्यक्ती रिकाम्या हाताने परत कधीच जात नाही, अनेकांचे अश्रू पुसण्याचे काम साहेब करतात। जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम घेण्याची तयारी या गुणांचे बाळकडून त्यांना लहान वयातच आईबाबांकडून मिळाले होते, त्यामुळे जीवनातील संघर्षाला तोंड देत असताना आपल्या अंतर्मनात शिक्षणाविषयीची आस त्यांनी जागृत ठेवली। रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील विद्यालयात त्यांनी कमवा आणि शिका या तत्वाने आपले शिक्षण पूर्ण केले। त्यांनी शिक्षणाची जाण ठेवत रयत शिक्षण संस्थेच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने मदतीचा हात देऊ केला आहे। आज त्यांच्या कार्याचा गौरव सर्वत्र होत असून रयत शिक्षण संस्थेनेही त्यांचे नाव अनेक विद्यालयांना देऊन त्यांच्या कार्याची पावती दिली आहे। अशा या लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।